नेवासा पंचायत समिति कृषि विभाग व कृषि विभाग महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने नेवासा पंचायत समितीच्या महात्मा ज्योतिबा फुले सभागृहात कृषि दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते। गट विकास अधिकारी संजय दिघे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तर तालुका कृषि अधिकारी दत्तात्रय डमाळे दहीगावणे येथील कृषि विज्ञान केंद्राचे विशेष विषय तज्ञ नंदकिशोर दहातोंडे सहायक गट विकास अधिकारी बाळासाहेब कासार नेवासा पंचायत समितीचे कृषि अधिकारी प्रताप कोपणर कृषि अधिकारी ज्ञानदेव गुरगुडे मंडल कृषि अधिकारी बीटी सोनवणे विस्तार अधिकारी रखमाजी लांडे स्वाती थिगळे श्रीमती लेंडे मॅडम नवनाथ पाखरे प्रगतशील शेतकरी दादासाहेब वाबळे यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। कृषि दिनाच्या निमित्ताने दिनांक 25 जून ते 1 जुलै या कालावधीत आयोजित कृषि संजीवनी मोहिमेची सांगता करण्यात आली। या सप्ताहात घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत नेवासा तालुक्यातील घोगरगाव येथील रावसाहेब आव्हाड या शेतकऱ्याने जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवण्याबद्दल त्यांचे अभिनंदन करण्यात येऊन नेवासा तालुक्यातील सोयाबीन पीक स्पर्धेत राधाकिसन लहारे मुकिंदपूर प्रथम अनिल थोरात बेलपिंपळगाव द्वितीय संजय उदय खेडले काजळी तृतीय तर तूर पीक स्पर्धेत ज्ञानेश्वर काळे तेलकुडगाव प्रथम दादासाहेब वाबळे आंतरवाली द्वितीय ताराबाई टाके भानसहिवरा तृतीय यांचा सत्कार करून यावेळी गौरव करण्यात आला। प्रत्येक गावामध्ये कृषी सहायकामार्फत तसेच कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ कृषी विद्यापीठ शास्त्रज्ञ कॉलेजचे शास्त्रज्ञ यांच्या मार्फत आपण शेतकऱ्यांकडे जे काही तंत्रज्ञान आहे शेतकऱ्यांकडे तंत्रज्ञानाची देवाणघेवाण तसेच कृषी विद्यापीठाने जे काही विकसित केले नवीन तंत्रज्ञान आहे तर शेतकऱ्यांना ज्या अडचणी येतात किंवा कृषी विभागामार्फत ज्या काही योजना राबवल्या जातात त्या योजना आपल्याला शेतकऱ्यांपर्यंत मागील 8 दिवसात ते तंत्रज्ञान आपण राबवलं। प्रत्येक दिवसासाठी एक एक थीम म्हणून आपण एक हा प्रोग्राम राबवला। 25 जून रोजी आपण विविध पिकाचं खरीप पिकं आहेत महत्त्वाची खरीप पिकं आपल्याकडे असणारे जे काही कापूस आहे सोयाबीन आहे बाजरी आहे या महत्त्वाच्या पिकाचे तंत्रज्ञान तूर मूग या पिकाचं तंत्रज्ञान देखील आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला। तसेच ज्या पिकाची उत्पादकता विशेषतः सोयाबीन आणि कापूस या पिकाची काही मंडळामध्ये उत्पादकता खूप कमी प्रमाणात आहे ते पिकं राज्यस्तरावरून निवडले गेले सोयाबीन आणि कापूस आणि त्या पिकाचा एक क्लस्टर करून आपल्याकडे 1000 हेक्टरचे प्रात्यक्षिक 100 हेक्टरचं क्लस्टर बनवून 10 प्रात्यक्षिकं आपण राबवत आहोत व ते मार्फत 14 वित्त आयोग 15 वित्त आयोग मोठ्या प्रमाणात राबवत जातो। पूर्वी हा निधी शासनाकडून कामाच्या नावासही द्यायचा आता स्वायत्त दिली त्या ग्रामपंचायतीला तुम्हाला हा निधी दिला 5 लाख 10 लाख तुम्ही तुमच्या पद्धतीने नियोजन करा एक आराखडा करा जी पी डी पीचा आराखडा तयार करा पी पी डी पीचा आराखडा तयार करा असे वेगवेगळे आराखडे तयार करून आज गावाचा पूर्णपणे कायापालट झालेला आहे। आपण कोणत्याही गावात जर गेलं तर शहराला तोड नाही अशा पद्धतीचं कामकाज तिथं होत आहे कारण गावात जर गेलं तर आपण तिथं राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी सुधीर चव्हाण नेवासा।